नमस्कार दोस्तों, हो 2 मिनिटाच्या या शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला इतकी महत्त्वाची माहिती देणार आहे की तुमच्या येणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये हमखास म्हणजे 100% तुम्हाला या माहितीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकतर तुम्हाला जिओग्राफी मध्ये प्रश्न विचारतील किंवा तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये या माहितीवर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्ही म्हणणार, सर पटकन माहिती सांगा काय आहे ते. ओके, सांगतो. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की 26 जानेवारीला कर्तव्य पथावर विविध राज्य त्यांचे चित्ररथ प्रदर्शित करत असतात आणि त्यांना क्रमांक दिले जातात. पण दोस्तो, यावर्षी म्हणजे 2023ला पहिला क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला? तर उत्तराखंड राज्याला मिळाला. दुसरा क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला? तर महाराष्ट्र राज्याला मिळाला. तिसरा क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला? तर उत्तर प्रदेश राज्याला मिळाला. तुम्ही म्हणणार, सर इतकी माहिती पुरेशी आहे का आणि यावर प्रश्न विचारला जाईल का? तर नाही, आपण आणखी खोलात जाऊ. जो द्वितीय क्रमांक महाराष्ट्राने पटकावला तो कोणत्या विषयावर आधारित चित्ररथ होता? तर तो चित्ररथ होता महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठे आणि स्त्री शक्तीचा जागर. 3.5 शक्तिपीठे आणि स्त्री शक्तीचा जागर. आता यामध्ये तुम्हाला जिओग्राफीमध्ये कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये कोणते 3.5 शक्तिपीठं आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. मग दोस्तो, कोल्हापूरला अंबादेवीचं शक्तिपीठ आहे. त्यानंतर रेणुका मातेचं जे शक्तिपीठ आहे ते नांदेडला आहे. उस्मानाबादला एक शक्तिपीठ आहे, ते आहे तुळजाभवानीचं. आणि एक अर्ध म्हणजे ज्याला अर्धपीठ म्हणतात ते आहे वणीला नाशिक इथे सप्तशृंगी मातेचं. अशा प्रकारे हे 3.5 शक्तिपीठं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. उस्मानाबादला आहे तुळजाभवानीचं, नांदेडला आहे रेणुका मातेचं, त्यानंतर आपल्या नाशिकला आहे वणीदेवीचं आणि तुमच्या कोल्हापूरला आहे अंबादेवीचं. हे 3.5 शक्तिपीठ तुमचे पाठच असले पाहिजे, कारण या 3.5 शक्तिपीठावर तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जाईल.